बिहार मधल्या निवडणुकांच्या काळात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बिहारचा दौरा केलेला. निकालाच्या आधीच त्यांनीही निकालाबाबत भाष्य केलंय. भाजपनं सहकारी असलेल्या जनता दल युनायटेडच्या विरोधातच उमेदवार उभे केल्यानं या निवडणुकीमध्ये एनडीएला फटका बसणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आरजेडी हे विकास नोकरी या मुद्द्यावर इलेक्शन त्या ठिकाणी खेळते आणि त्यांना प्रतिसाद सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मिळतोय. तिथं तुम्ही गेल्यानंतर वातावरणच तिथं लोकांनी ताब्यात घेतल्यामुळे फार वेगळं आहे. त्यामुळे आशा करूया तिथं एक बदल होईल आणि हे कुडकुडीचं जे राजकारण आहे त्या ठिकाणी कुठेतरी ते त्या प्रकारचं राजकारण थांबेल आणि मोठा बदल हा बिहारमध्ये दिसेल